लाल मातीतली कुस्ती म्हणजे पालघर वासियांच्या मागण्या घेऊन जे आहे ते बच्चू कडू अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर गाव बसून पालघर वासियांचं आंदोलन करतात. आपल्यासोबत याच विषय अधिक बोलण्यासाठी आमदार बच्चू कडू भाऊ आंदोलन करताय, काय नेमक्या मागण्या? खरं तर कच्च्या मातीचे घर म्हणजे जे गावात राहतात आणि भटक्या जमातीतले जे लोक आहे त्यांचं पालीत राहून ते आतापर्यंत आयुष्य घातलेलं आहे. 70 वर्ष झालं, यांचं पाल काही बदललं नाही आणि यांच्या आयुष्याचे 200-300 वर्ष उलटले. आजही राहत होता, पंजोबाय राहत होता आणि आशा वाटत होत्या का आज नाही उद्या एक सूर्य निघन आणि ते आमचं घर बनवून देईन. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून किमान अन्न वस्त्र निवाराचा हा जो काही त्यांचं प्राथम्य होतं ते 70 वर्षात पूर्ण झालेलं दिसत नाही आणि म्हणून मला असं वाटतं, आम्हाला असं वाटलं का या लोकांसाठी आता आपण लढा उभारला पाहिजे. ज्यांनी आम्हाला मत मारलं त्यांच्या वेदना काय आहे, त्यांचे दुःख काय, म्हणून इथंच राहून आम्ही हे आंदोलन करतो आहे. या पालीतच मी राहणार आहोत, इथून आम्ही अधिवेशनाला जाणार आहोत. रोज रात्री मुक्काम करायचं, सकाळी निघायचं, अधिवेशन करायचं आणि तिथून अधिवेशन करण्याचा प्रयत्न आहे. आणि ही सगळी मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत ही गोष्ट गेली पाहिजे आणि किमान मोठ्या लोकांच्या बाथरूम एवढं तरी घर बनलं पाहिजे पक्क. जास्त त्यांच्या अपेक्षा नाही आहे. बाबा एक क्लासरूम, एक स्टडी काय म्हणते बेडरूम आणि एक अधिक कोणतं तरी पाहुण्यांसाठी 3 BHK 2 BHK नाही अर्धा BHK चालतं. आणि तेवढं मला अपेक्षा आहे शिंदे सरकार आणि फडणवीस सरकारकडून का निश्चितच यासाठी एक चांगलं म्हणजे जातीवर आधारित योजना आहे. रमाई आंबेडकर योजना असेल, शबरी योजना असेल, अल्पसंख्याकांसाठी यशवंत मुक्त वसाहत योजना आहे, त्याला टार्गेट फार कमी आहे, त्याला काही फार जास्त टार्गेट देत नाही. आणि म्हणून OBC साठी तर योजनाच नाही आहे आणि खुल्या वर्गासाठी पण नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं का जातीवर आधारित आता योजना केल्यापेक्षा ज्याचं मातीचं आणि पालाचं घर आहे त्याला सरसकट घर द्या. 1 लाख कोटी गुंतवा ना, जाऊ द्या संदेश एक असा का महाराष्ट्रानं ज्याप्रमाणे दिव्यांग मंत्रालय शिंदे सरकारने देशातलं पहिलं केलं त्याप्रमाणे घर देणारं सरकार जो पालित राहणार यांच्या मोठ्या अशा एवढ्या लहानशा अपेक्षा आहे त्यांना असं वाटतंय का मला किमान माती सिमेंटचं घर माझ्या नशिबी असावं, 2 रूम तरी असल्या तरी ते आयुष्य काढल. आणि मग त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या लहान आहे, एकदम कमी आहे, ते एक व्हावं म्हणून आता आम्ही इथे हे करतोय. भाऊ सरकारमध्ये तुम्ही आहात, सरकारमध्ये तुमच्या बोलण्याला फार मान आहे, तरीही आंदोलन करावं लागते? नाही, मान आहे इथपर्यंत ठीक आहे, पण आखरी याची जी उग्रता आहे, याच्या ज्या वेदना आहे, दुःख आहे, ते नजरेसमोर येणं फार महत्वाचं आहे. आणि त्या जर आल्या नाही तर निवड प्रश्न मांडून ते दिसत नाही. आता आपण हे जसं श्रीकृष्णानं विराट दर्शन दाखवलं होतं तसं हे वेदनेचं दर्शन आहे, याच्यातलं दुःख आहे ते दाखवण्याची गरज आहे. आणि म्हणून सरकारमध्ये आहे म्हणून आम्ही ते करू नये असा काही कायदा नाही आहे. उलट मला तर असं म्हणणं आहे का घरच्या लोकांना जर जवळच्या लोकांना जास्त आवाज केला तर त्याचे फायदे जास्त होतात. आणि म्हणून मायेचं लेकरू जेव्हा रडतं तेव्हा माय तिच्या मोठ्या आशेनं त्याला घेतं, तर सरकार मायबाप आहे, आम्ही आता रडतो आहे तर सरकारनं आम्हाला जवळ घ्यावं या प्रश्नाचं आणि हे प्रश्न पूर्ण कामी लावावं. पहिलं तर सरकार हे मायबाप आहे आणि सरकारने हा प्रश्न मार्गी लावावा अशीच भावना बच्चू कडू यांनी बोलून दाखवली. व्हिडिओ जर्नलिस्ट सगळ्यात आडेसमी अनिरुद्ध दवाडे, झी मीडिया नागपूर.